या बातमीचे प्रायोजक आहेत अल कय्यूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। जेव्हापासून मी अनेक वर्ष आंदोलन करते तेव्हापासून मी नवाबाईंना ओळखते, ते समाजवादी पक्षामध्ये होते तेव्हापासून, परंतु त्यांनी आपल्या ज्या धूमधडाका लावला होता प्रेस कॉन्फरन्सचा, त्याच्यावर त्यांनी जे भाजपचं भांडाफोड केलं होतं, म्हणजे मला आठवतं शाहरुख खानच्या मुलाला जे अटक करण्यात आली, नंतर त्याच्या आधी ती एक रिया चक्रवर्ती होती, अनेक अभिनेत्रींना ड्रग्सच्या माध्यमातून वानखेडे नावाच्या एका अधिकाऱ्याने ब्लॅकमेलिंग करून त्रास द्यायला सुरुवात केली होती, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नव्हतं, परंतु भाजपचे कार्यकर्ते जे होते ते सरळ सरळ एनसीपी मध्ये घुसून, म्हणजे कोण तो किरण एक होता, नंतर तो आणखीन कोण होता, त्याचा भाजप नवाबाईंनी फोटो दाखवले ना त्याचे, यांचं काय काम आहे, ते एनसीपीचे अधिकारी आहेत का, त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी। तेव्हा नवाब मलिकांनी स्वतः सांगितलं की मी भंगारवाला, त्यांचा भंगारचा बिझनेस आहे, उद्या भंगारच्या बिझनेस मध्ये त्यांनी तिथे गोडाऊन भाड्याने घेतले होते, त्याच्यानंतर ती त्यांनी जागा विकत घेऊन, आता हे मुंबईला सगळाच चालतो, एवढं कोण डिटेल मध्ये जातोय की जागा कोणाची आहे, जमीन कोणाची आहे, परंतु त्याच्यावरनं नवाब मलिकांचा दाऊशी संबंध आहे असं जोडणं चुकीचं आहे, परंतु भाजपने त्याच राजकारण केलं। विधान भवन मध्ये सभागृहामध्ये आजपर्यंत दाऊदचे फोटो कोणी नेले नाही, ते भाजपचा मित्र असल्याप्रमाणे भाजपने दाऊदचे फोटो सभागृहात नेले, सभागृहामध्ये कोणाचे फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, छत्रपती महात्मा गांधीजींचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, तिथे तुम्ही दाऊदला देऊन बसून, म्हणजे भले तुम्हाला नवाब मलिकचा संबंध दाऊदशी सांगण्यासाठी, आता दुसरा एक मला भयंकर भीती वाटते ह्या भाजपची, म्हणजे काय करतायत ते, आता दाऊद किती 30-35 वर्षापूर्वी तो आहे का, जिवंत आहे का, मेला आहे माहित नाही आपल्याला, पण त्या गडे मुर्दे उखाडणं हे उनका काम आहे, त्यांनी आता दाऊदला काढले, आणि आता 2-3 महिन्यापासून एक सांग एकच मिनिटात ते आता ह्यांना काढतायत, कोणाला सरदारजी लोकांचा संबंध खलिस्तानवाद्यांशी आहे असं ते सांगण्याचा एक प्रयत्न वातावरण, हे कशासाठी केलंय, कारण मोदींना ते काले कायदे काढून वापसलो म्हणून सरदार लोक, शेतकरी लोक मोठ्या संख्येने दिल्लीच्या बाहेर बसले होते, हे एक वर्ष हे आंदोलन चाललं, भर थंडी